Dear student, in the last lecture, we have seen how soil is tested. Next, causes of diminished soil fertility. या ठिकाणी माती जी आहे तर त्या मातीची असताना जे काही सुपीकता जी आहे तर ती सुपीकता डिमिनिश होणं म्हणजे कमी होण्याची जे काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला या ठिकाणी पाहिजी. फर्स्ट असणारे जे काही कॉज जे आहे कारण जे आहे तर ते कारण आपल्याला दिलेलं आहे की सॉइल पी एच लेस दॅन 6 और हायर दॅन 8. माती जी आहे तर त्या मातीचा असणारा जो काही सामू जो आहे तर तो सामू सर्वसाधारणपणे 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा त्या ठिकाणी जास्त असतो आणि याच्यामुळे ती माती जी आहे तर त्या मातीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की लो प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. ती जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये असणारे जे काही सेंद्रिय पदार्थ जे आहेत तर त्या सेंद्रिय पदार्थांचं त्या ठिकाणी प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीची सुपीकता कमी होताना दिसते. थर्ड, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर. म्हणजे जमिनी जी आहे तर त्या जमिनीमधून पाणी जे आहे तर त्या पाण्याचा निचरा न होणं, पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसतं तर त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी साचून राहताना दिसतं, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर. म्हणजे पाण्याची आहे तर त्या पाण्याचा निचरा त्या जमिनीमध्ये जर होत जर नसेल तर याच्यामुळे सुद्धा ती असताना जी काही जमीन जी आहे तर ती जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. फोर्थ आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं दिलेलं आहे, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. सतत एकाच प्रकारचं असताना जे काही पीक जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी समजा आपण त्या ठिकाणी कांद्याचं पीक घेतलं तर पुन्हा त्या ठिकाणी तेच पीक त्या ठिकाणी घेतलं तर वारंवार एकाच प्रकारचं असणारं जे काही पीक जे आहे तर ते पीक त्या ठिकाणी जर आपण जर घेतलं तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीची सुपीकता जी आहे तर ती सुपीकता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. फिफ्थ, कंटिन्युअस यूज ऑफ द सलाइन वॉटर. खारं पाणी जे आहे तर त्या खाऱ्या पाण्याचा सतत वापर जर शेतीसाठी त्या ठिकाणी जर केला किंवा सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की अशा पद्धतीचं असणारे जे काही समुद्राच्या किनारी असणारी जी काही शेती, उदाहरणार्थ कोकण पट्टा आहे तर त्या ठिकाणी असणारे जे काही खारं पाणी जे आहे तर त्या खाऱ्या पाण्याचा समजा त्या ठिकाणी वापर होत असेल किंवा इतर कारणाने ते असणारे जे काही जमीन जी आहे तर त्या जमिनीला त्या ठिकाणी खारं पाणी जर त्या ठिकाणी सतत वापरलं जात असेल तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होतात. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला 6th असणारं जे काही कॉज जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. म्हणजे रासायनिक खतं असेल, केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड्समध्ये त्या ठिकाणी कीटकनाशकं यांचा जर त्या ठिकाणी आपण अतिवापर जर त्या ठिकाणी जर केला तर याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे, माती जी आहे तर त्या मातीची असणारी जी काही सुपीकता जी आहे तर ती सुपीकता काय करणं ते कमी होताना दिसते. वा ब्रॅकेटमध्ये काय दिलेले व्यवस्थित लक्षात ठेवा, वर्ल्ड सॉइल डे म्हणजे जागतिक अशा प्रकारचा मृदा दिन आहे. कोणता? तर 5th डिसेंबर. म्हणजे 5 डिसेंबर हा त्या ठिकाणी जागतिक मृदा दिन आहे आणि याच्यासाठी काय करायचं आहे, टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉईल. आणि म्हणून मृदा संवर्धनासाठी असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलेत. व आपण काय पाहिलं आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा, ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवायचं आहे. सॉईल स्ट्रक्चर इज डिस्टर्ब इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज्ड एक्सेसिव्हली अँड दॅट लँड्स बिकम अनसुटेबल फॉर सॉईल. काय सांगितले या ठिकाणी की सर्वसाधारणपणे रासायनिक खतं असतील तर त्या रासायनिक खतांचा जर आपण अधिक प्रमाणामध्ये शेतीसाठी जर त्या ठिकाणी जर वापर जर केला तर त्या ठिकाणी जमिनीचा असणारा जो काही पोत जो आहे तर तो पोत त्या ठिकाणी बिघडतो. म्हणजे सॉईल स्ट्रक्चर जे आहे तर ते डिस्टर्ब होतं, म्हणजेच जमिनीचा पोत त्या ठिकाणी बिघडताना दिसतो आणि ती असताना जी काही जमीन जी आहे तर ते जमीन त्या ठिकाणी पेरण्यायोग्य त्या ठिकाणी राहत नाही. तेच आपल्याला सांगितलं आहे की दॅट लँड्स बिकम अनसुटेबल फॉर सोईंग आणि अशा प्रकारची जमीन त्या ठिकाणी पेरण्यायोग्य त्या ठिकाणी राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. त्याचबरोबर आपल्याला जमिनीची असताना जी काही फर्टिलिटी जी आहे तर ती फर्टिलिटी त्या ठिकाणी मेंटेन करायची, टिकून ठेवायची आणि ती टिकून ठेवण्यासाठी पिकं जी आहेत तर ते पिकांची आलटापालट त्या ठिकाणी केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ए व्हीट. आता काय सांगितलं या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की
की सर्वसाधारणपणे गव्हाचं जर पीक जर आपण त्या ठिकाणी जर काढलं तर गव्हाचं पीक काढल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीचा असताना तो काही कस जो आहे तर तो कस फर्टिलिटी जी आहे तर ती फर्टिलिटी त्या ठिकाणी कमी होताना दिसते. आणि म्हणून हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूंग, मॉथबीन, पी, लेंटिल्स, बेंगल ग्रॅम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आणि मग या ठिकाणी लक्षात येताना दिसतं की त्या ठिकाणी गव्हाचं पीक जर त्या ठिकाणी जर घेतलं किंवा ते काढल्यानंतर जमिनीचा कस जो आहे तर तो कस त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि म्हणून लेग्युमिनस क्रॉप, आता लेग्युमिनस क्रॉप म्हणजे ज्याला त्या ठिकाणी शेंगा येताना दिसतात अशा प्रकारचे असणारे जे काही लेग्युमिनस प्लांट्स आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी पीनट असेल म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी ग्राउंड नट म्हणताना दिसतो. किंवा दुसरं आपल्याला दिलेलं आहे की मूग असेल, याच्यानंतर मॉथ बीन्स असेल ज्याला आपण त्या ठिकाणी मटकी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, किंवा पी म्हणजे त्या ठिकाणी वाटाणा म्हणताना दिसतो, लेंटिल्स म्हणजे सर्वसाधारणपणे तूर त्या ठिकाणी असेल, किंवा बेंगल ग्रॅम म्हणजे त्या ठिकाणी हरभरा असेल, सोयाबीन आपल्याला प्रत्येकाला माहिती, यासारखी असताना जी काही पिकं जी आहे तर ती पिकं त्या ठिकाणी गहू जी आहे तर ती गहू कापल्यानंतर काढल्यानंतर अशा प्रकारची असणारी जी काही पिकं जी आहे तर ती पिकं जर त्या ठिकाणी जर घेतली तर याच्यामुळं त्या जमिनीचा असणारा जो काही कमी झालेला जो काही कस जो आहे तर तो कस काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तो भरून येताना दिसतो. आता कसा भरून येताना दिसतो याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी 8वीला 9वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रकरण जे आहे तर ते प्रकरण त्या ठिकाणी संपवलेलं आहे. पेज नंबर 25 असणारा जो काही एक्झरसाईज जो आहे तर तो एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सोडवून झाल्यानंतर मला त्या ठिकाणी तो सेंड करा.